प्रचलित धोरण अनुदान लागू करण्यासाठी आमदार राहुल कुल यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन. तर दिनांक 9/10/2022 रोजी आमदार राहुल सुभाष कुल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिलेले आहे. दौंड तालुक्यातून सदर आमदार राहुल कुल यांनी शिक्षकांचे प्रश्न सुटण्याकरिता हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेले आहे. यामध्ये विषय जो आहे या निवेदनाचा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान मिळण्याबाबत याविषयी जी मागणी करण्यात आलेली आहे सदर निवेदनामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे मागील 20 वर्षापासून विनाअनुदान तत्वावर शाळांवर विना वेतन काम करीत असून काही शाळांना 20% तर काही शाळांना 40% अशा स्वरूप अनुदान सुरू करण्यात आले आहे. सुरू करण्यात आलेले अनुदान देखील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. इतक्या तुटपुंजा अनुदानावर काम करीत असताना सध्याच्या काळात आपला चरितार्थ करणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिकरीचे झाले असून सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान मिळण्याबाबत शिक्षक संघटनांनी विनंती केली आहे. तरी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान मिळण्याबाबत आपणांकडून संबंधितांना आदेश व्हावे ही विनंती. आणि या जे पत्र आहे यांच्यावरती जे आमदार, दौंड तालुक्यातील जे आमदार आहे राहुल कुल यांची स्वाक्षरी देखील पाहायला मिळत आहे. तर या पद्धतीने महाराष्ट्रातील जे आमदार आहेत यांच्याकडून प्रचलित धोरण लागू करण्यासंदर्भात निवेदन जे आहे ती महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना दिले जात आहे.